तर मित्रांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये इतर सुपर क्लास सारखेच अतिशय महत्वाचे जे काही क्वेश्चन कवरलेले आहेत येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणार प्रश्न असतील आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे कारण हा सुपर क्लास येणारा समोर समोर आपल्यासाठी अत्यंत ज्ञानाचा सुपर क्लास होणार आहे त्यामुळे तर या सुपर क्लासला सुरुवात करूया आणि हो सुरुवात करण्याच्या पहिले या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच लग करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढे ही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असा आहे कोणत्या व्यक्तींना आर्य समाज हे ब्राह्मणाचे नवीन कारस्थान वाटत असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना हे आर्य समाज ब्राह्मणांचे नवीन कारस्थान वाटत असे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहिले मित्रांनो महात्मा फुले यांनाचे आहे आर्य समाज हे ब्राह्मणाचे नवीन कारस्थान असे एक वाटत असे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा स्वराज्य पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा स्वराज्य पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील चित्तरंजन दास ही जे व्यक्ती आहे यांचा जो समावेश आहे स्वराज्य पक्षाच्या स्थापनेमध्ये एक झालेला होता पुढचा प्रश्न संस्थानिकांच्या शिक्षणासाठी पहिले कॉलेज खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी काढले होते संस्थानांच्या शिक्षणासाठी पहिले कॉलेज कोणत्या व्यक्तींनी काढलेले होते ऑप्शन क्रमांक चार राहील लॉर्ड मेव यांनी जे आहे मित्रांनो संस्थानिकांच्या शिक्षणासाठी सर्वात पहिले कॉलेज एक काढलेले होते पुढचा प्रश्न लॉर्ड मेयो यांनी कोणते कॉलेज काढले होते ते सांगायचं आहे मित्रांनो लॉर्ड मेयो यांनी संस्थानिकांच्या शिक्षणासाठी कोणते कॉलेज काढलेले होते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील आपल्या समोर या ठिकाणी लॉर्ड मेयो यांनी आजमेर या ठिकाणी जे आहे संस्थानिकांच्या शिक्षणासाठी सर्वात पहिले एक कॉलेज काढलेले होते पुढचा प्रश्न लॉर्ड मेव यांची हत्या एका पठणाने कोणत्या ठिकाणी केली होती ते सांगायचं आहे मित्रांनो लॉर्ड मेव यांची हत्या एका पठणाने कोणत्या ठिकाणी केलेली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो लॉर्ड मेव यांची जी हत्या आहे एका पठाणाने अंदमान या ठिकाणी एक केलेली होती पुढचा प्रश्न कर्बोदकाचे विघटन होऊन त्यांचे रूपांतर खालीलपैकी कशामध्ये होत असते कर्बोदकाचे विघटन होऊन खालीलपैकी त्याचे रूपांतर कशामध्ये होत असते ऑप्शन क्रमांक दोन योग्य मित्रांनो कर्बोदकाचे विघटन होऊन जे आहे त्याचे रूपांतर ग्लुकोजमध्ये एक होत असते पुढचा प्रश्न लिटमस हा कोणत्या वनस्पतीपासून तयार केला जात असतो लिटमस हा खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून तयार करण्यात येत असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील लिटमस जो आहे तो लायकेन या वनस्पतीपासून एक तयार केला जातो जात असतो तर पुढचा प्रश्न आपल्या समोर पाहूया काय आहे दोन अक्षव्रत यांच्यामधील अंतर एकूण किती किलोमीटरचं असतं ते सांगायचं आहे मित्रांनो दोन अक्षव्रत यांच्यामधील अंतर हे एकूण किती किलोमीटरचे असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील दोन अक्षव्रत यांच्यामधील जे अंतर असते ते एकशे अकरा किलोमीटरचे एवढे एक बनलेले असते पुढचा प्रश्न या ठिकाणी लाईफ डिवाईन या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे ते सांगायचं आहे लाईफ डिवाईन या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी पैकी कोणती व्यक्ती आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहिले मित्रांनो अरविंद घोष ही जी व्यक्ती आहे लाईफ डिवान या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक असणारी एक व्यक्ती बनलेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याची राजधानी उपराजधानी खालीलपैकी कोणते शहर आहे ते सांगायचं आहे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी हे खालीलपैकी कोणते शहर आहे आणि या सोप्याच्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे एक क्वेश्चन्स मी आपल्याला रोजच्या सुपर क्लास सारखा विचारलेला आहे उत्तर येत असेल तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करा ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून नक्कीच उत्तर पाहतील जर आपण दिलेले असेल तर तर त्यामुळे नक्कीच कॉमेंट करा पाहूया पुढचा प्रश्न आनंद हा प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे आनंद हा प्रसिद्ध प्रसिद्ध प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित असलेला प्रकल्प आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिल मित्रांनो दुधाशी संबंधित असलेला आनंद हा एक प्रसिद्ध प्रकल्प बनलेला आहे पुढचा प्रश्न आनंद हा दुग्ध प्रकल्प दुधापासून काय बनवण्यासाठी तयार केलेला आहे आनंद हा दुग्ध प्रकल्प दुधापासून काय बनवण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील आनंद हा दुग्ध प्रकल्प जो आहे दुधाची भुकटी दुधापासून बनवण्यासाठी एक करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न संसदेच्या निर्वाचित सदस्यांना कोणत्या नावाने ओळखले जात असते संसदेच्या निर्वाचित सदस्यांना कोणत्या नावाने ओळखले जात असते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो संसदेच्या निर्वाचित सदस्यांना जे आहे या ठिकाणी खासदार या नावाने एक ओळखले जात असते पुढचा जा प्रश्न महाराष्ट्रातील मौसमी वनातील झाडांची पाने कोणत्या ऋतूमध्ये गळून पडत असतात ते सांगायचं आहे महाराष्ट्रातील मौसमी वनातील झाडांची पाने हे कोणत्या ऋतूमध्ये गळून पडत असतात ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर तीन योग्य राहील महाराष्ट्रातील मौसमी वनाचे जे झाडाचे जे पाने असतात ते उन्हाळ्यामध्ये एक गळून पडत असतात मित्रांनो अनअकॅडमी आपल्यासाठी रंगपंचमी स्पेशल बिगेस्ट विजयपद टेस्ट सिरीज घेऊन आलेली आहे जी आपल्याला पी एस आय एस टी आय एस पूर्व परीक्षा दोन हजार बावीस साठी असेल जे जे विद्यार्थी या सिरीज मध्ये भाग घेतील त्यांना दहा हजार रुपयाचे वर्त असलेले से दिले जसे की रँक एक ते शंभर मध्ये जे विद्यार्थी येतील म्हणजे त्यापैकी एका विद्यार्थ्याला पाच हजारचं अमेझॉन वाउचर दिले जाईल आणि रँक एकशे एक ते तीनशे ते मध्ये जे विद्यार्थी येतील त्याच्यापैकी एक लक्की विद्यार्थ्यांना तीन हजार रुपयाचे अमेझॉनचे वाउच दिले जाईल आणि तसेच मित्रांनो रँक तीनशे एक ते पाचशेच्या मधातील एक लकी विद्यार्थ्यांना दोन हजार रुपयाचे अमेझॉन व्हाजर या ठिकाणी दिले जाणार आहे मित्रांनो ही जे टेस्ट सिरीज आहे सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस ला सकाळी दहा वाजता अनाकडे प्लॅटफॉर्म वर पार पडणार आहे तर मित्रांनो या टेस्ट सिरीज चा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि आपल्याला या टेस्ट सिरीज मध्ये एनरोल वेळेस एक्झाम झी के टेन हा कोड जरूर यूज करायचा आहे तर मित्रांनो लवकरात लवकर अनेकडे प्लॅटफॉर्म वर आणि एनरोल करून ठेवा जेव्हा टेस्ट लाईव्ह होईल तेव्हा आपल्याला नोटिफिकेशन मिळून जाईल चा प्रश्न मोसमी वनातील झाडांची पाने उन्हाळ्यामध्ये कोणत्या कारणास्तव गळून पडत असतात मोसमी वनातील झाडाचे पाने हे उन्हाळ्यामध्ये कोणत्या कारणास्तव गळून पडत असतात ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो मोसमी वनातील झाडांचे जे पाने आहे ते उन्हाळ्यामध्ये कमी बाष्पभवन या कारणास्तव एक गळून पडत असतात पुढचा प्रश्न पॉप्युलर हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे ते सांगायचा आहे पॉप्युलर हा खालीलपैकी कशाचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्र मित्रांनो पॉपुलर हा जो आहे तो प्रसिद्ध असलेला एक वृक्षाचा प्रकार बनलेला आहे पुढचा प्रश्न आगपेट्या बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या झाडाचा उपयोग केला जात असतो आगपेट्या बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या झाडाचा उपयोग केला जात असतो ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार योग्य राहील आगपेट्या बनवण्यासाठी पॉप्युलर या झाडाचा एक उपयोग केला जात असतो पुढचा प्रश्न नेहरू स्टेडियम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात किंवा शहरात स्थित आहे नेहरू स्टेडियम हे खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो नेहरू हे जे प्रसिद्ध स्टेडियम आहे महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये एकच तेच झालेले आहे पुढचा प्रश्न नॅशनल केमिकल लायब्ररी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे नॅशनल केमिकल लायब्ररी ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो नॅशनल केमिकल लायब्ररी जी आहे महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये एकच झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया आपल्या काय आहे

राष्ट्रपती जे असतात त्यांची निवडणूक अप्रत्यक्षपणे एक करण्यात येत असते पुढचा प्रश्न लोकसभा राज्यसभा व राष्ट्रपती म्हणजेच खालीलपैकी काय होय ते सांगायचं आहे लोकसभा राज्यसभा राष्ट्रपती यांचे मिळून खालीलपैकी काय बनत असते ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो भारतीय संसद जी आहे लोकसभा राज्यसभा तसेच राष्ट्रपती यांनी एक मिळून बनलेली असते पुढचा प्रश्न भारतातील काही राज्यांना विशेष दर्जा खालीलपैकी कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे भारतातील काही राज्यांना विशेष दर्जा हा खालीलपैकी कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार राहील मित्रांनो कलम तीनशे एकाहत्तर हे राज्यघटनेचे जे कलम आहे या कलमानुसार भारतातील काही राज्यांना विशेष दर्जा एक बहाल करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न श्यामजी कृष्ण वर्मा यांनी खालीलपैकी इंडिया हाऊसची स्थापना कोणत्या ठिकाणी केलेली होती श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेली होती ऑप्शन क्रमांक चार राहील मित्रांनो लंडन हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची एक स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणता पक्ष स्थापन केलेला आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी खालीलपैकी कोणता पक्ष एक स्थापन केलेला आहे ऑप्शन क्रमांक चार फॉरवर्ड ब्लॉक हा जो पक्ष आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेला एक प्रसिद्ध पक्ष बनलेला आहे पुढचा प्रश्न कोल्हापूर संस्थानाचा जातीभेद निर्मूलन निर्मूलनासाठी कोणी कार्य केले होते कोल्हापूर संस्थानामध्ये जातीभेद निर्मूलन करण्यासाठी कोणी एक महत्वाचे कार्य केलेले होते ऑप्शन क्रमांक तीन राहील शाहू महाराज यांनी जे आहे कोल्हापूर संस्थानामध्ये जातीभेद निर्मूलनासाठी अत्यंत महत्वाचे एक कार्य केलेले होते पुढचा प्रश्न अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये कशाचे प्रमाण हे सर्वात जास्त असते अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये सर्वात जास्त प्रमाण हे खालीलपैकी कशाचे असते ऑप्शन क्रमांक दोन अंड्यातले जो पार पांढरा भाग असतो यामध्ये जे मित्रांनो प्रथिनांचे प्रमाण हे सर्वात जास्त समाविष्ट झालेले जा असते प्रश्न या ठिकाणी पाहूया आपल्या समोर काय आहे धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या विद्यापीठाची स्थापना केलेली होती धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या विद्यापीठाची एक स्थापना केलेली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिले मित्रांनो धोंडो केशव कर्वे यांनी जे आहे महिला विद्यापीठाची एक स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न काय आहे ऑगस्ट रोजी खालीलपैकी कोणता देश स्वातंत्र्य सोडून इतर कोणता देश एक झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिल मित्रांनो पंधरा ऑगस्ट या रोजी जे आहे यापैकी बहरीन हा एक देश स्वातंत्र्य झालेला आहे पुढचा प्रश्न पंधरा ऑगस्ट या दिवशी बहरीन हा देश कोणत्या देशाकडून स्वातंत्र्य झालेला आहे पंधरा ऑगस्ट या दिवशी बहरीन हा देश कोणत्या देशाकडून स्वातंत्र्य झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो बहरीन हा जो देश आहे पंधरा ऑगस्ट या दिवशी ब्रिटन या देशाकडून एक स्वातंत्र्य झालेला आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठे यात्री विमान खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे जगातील सर्वात मोठे यात्री विमान हे खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार वगैरे एअर बस ए तीनशे ऐंशी हे जे यात्री विमान आहे ते जगातील सर्वात मोठे असलेले एक यात्री विमान बनलेले आहे पुढचा प्रश्न एअर बस ए तीनशे ऐंशी या विमानामध्ये एकूण किती इंजिन्सचा समावेश आहे एअर बस ए तीनशे ऐंशी या विमानामध्ये एकूण किती इंजिन्सचा समावेश आहे आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो एअर बस ए तीनशे ऐंशी मध्ये चार समावेश करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारतातील या शहरामध्ये किती टक्के लोक मासे खात असतात भारतातील कोलकाता या शहरामध्ये एकूण किती टक्के लोक मासे खात असतात ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो भारतातील कोलकाता हे जे शहर आहे या शहरामध्ये अठ्ठ्याण्णव टक्केपेक्षा पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी मासे खात असतात वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला काय संबोधले जात असते वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला खालीलपैकी काय एक संबोधले जात असते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला जे आहे संपलवन असे एक संबोधले जात असते पुढचा प्रश्न गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू करण्यात आलेले होते गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने खालीलपैकी कोणते वृत्तपत्र एक सुरू करण्यात आलेले होते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो मराठा हे जे वृत्तपत्र आहे गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने सुरू करण्यात आलेले एक वृत्तपत्र बनलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया काय आहे लोकमान्य टिळक यांनी गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ते के सांगायचं आहे लोकमान्य टिळक यांनी गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो केसरी हे जे वृत्तपत्र आहे लोकमान्य टिळक यांनी गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने एक सुरू केलेले होते पुढचा प्रश्न लोकमान्य टिळक यांनी गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने एकूण किती वृत्तपत्र सुरू केलेले होते ते सांगायचं आहे हे लोकमान्य टिळक यांनी गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने एकूण किती वृत्तपत्र सुरू केलेली होते तर ऑप्शन क्रमांक दोन किरा लोकमान्य टिळक यांनी दोन जे वृत्तपत्र आहे ते गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने एकच सुरू केलेले होते पुढचा प्रश्न मोतीबिंदू हा आजार मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित असतो ते सांगायचं आहे मित्रांनो मोतीबिंदू हा आजार मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मोतीबिंदू हा जो आजार आहे तो मानवी शरीरातील डोळे या अवयवाशी संबंधित असलेला एक आजार बनलेला आहे पुढचा प्रश्न आपल्यासमोर मोतीबिंदू हा आजार जो आहे डोळ्यामध्ये कशाच्या दोषामुळे निर्माण होत असतो मोतीबिंदू हा आजार जो आहे तो डोळ्यामध्ये कशाच्या कमतरतेमुळे किंवा दोषामुळे निर्माण होत असतो ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील नित्रबिंगाच्या दोषामुळे जे आहे तो मोतीबिंदू हा जो आजार आहे तो डोळ्यामध्ये एक निर्माण होत असतो तर मित्रांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली मला तर नक्कीच इकडे गॅरंटी आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडलेलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढे ही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये